हेलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आणि तुमचं सोनाली स्पेशल डिशमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बेसन बर्फी। तर ही बर्फी मी बनवणार आहे बिना खव्याची आणि बिना चाचणीची। तर माझा हा आजचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन दाबा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेले आहे दोन वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। तर हे विकतचं बेसन पीठ नाही आहे, घरी जी आपली चणा डाळ असते, हरभऱ्याची जी डाळ असते ती दळून आणलेली आहे, त्याचं हे पीठ आहे दोन वाटी। इथे आहे एक वाटी पिठी साखर व इथे आहे साजूक तूप घेतलेलं आहे मी इथे अर्ध्या वाटीच्या वरी आहे थोडं व एका वाटीला थोडंसं कमी आहे। आणि जर साजूक तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तूप देखील घेऊ शकता, नाहीतर मग तेलही घेऊ शकता। व इथे आहे रवा आहे म्हणजे सूजी ज्याला म्हणतात, 2 ते 3 चमचे मी हा रवा घेतलेला आहे। इथे पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे, अगदी मीडियम ठेवायचा आहे आपल्याला गॅस। आता याच्यामध्ये मी तूप टाकून घेते। तूप टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ। दोन वाटी बेसन पीठ व हा रवा 2 ते 3 चमचे घेतलेला आहे। पोह्याचा जो चमचा असतो त्याने मी घेतलेला आहे 3 चमचे रवा। व आता हे जे पीठ आहे ते आपल्याला अगदी लो गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता हे अगोदर तूप जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठांमध्ये। आपले पीठ जे आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही, याचा वास पूर्ण घरामध्ये छान दरवळत नाही, तोपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तूप आता जरी कमी दिसत असलं तरी जसजसं आपण याला भाजू, जसजसं पीठ भाजत जाईल तसतसं याला तूप सुटतं या पिठाला। याला जास्तीचं तूप टाकायची अजिबात गरज नाही। आता ही जी आपण बर्फी बनवतो यासाठी आपल्याला खवा लागत नाही आहे किंवा चाचणीसुद्धा लागत नाही आहे। सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो चाचणीचा, ती किती प्रमाणात बनवावी किंवा कशी बनवावी याचं खूप टेन्शन असतं। तर त्याचं टेन्शन न घेता अशा कमीत कमी साहित्यामध्ये व बिना चाचणीची छानपैकी आपण बर्फी बनवणार आहोत। फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते पीठ भाजण्याकडेच द्यायचं आहे। नाही तर काही वेळेस काय होतं, आपण फुल गॅस ठेवतो, पीठ भाजून घेतो आणि नंतर ते आपल्याला खातानी कळतं की पीठ आपलं छान व्यवस्थित भाजलं गेलेलं नाही आहे। ते टाळण्यासाठी मीडियम गॅसवरती छानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आपल्या पिठाचा जो आहे
तो कलर थोड़ा सा हलका सा चेंज झालेला आहे, तर पूर्ण पीठ भाजले गेलेला नाही अजून। याला या पिठाला तूप जोपर्यंत सुटत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे छान हलवत राहायचे। तर तुम्ही बघू शकता पिठाला किती चांगल्या प्रमाणात तेल सुटलेला आहे, किती ओलसर झालेला आहे हे पीठ। जेव्हा आपण तूप पीठ हे मिक्स केलं तेव्हा किती ड्राय होतं, आणि आता हे जास्त मेहनत घ्यायची आहे आपल्याला, ती जी म्हणजे फक्त आपल्याला पीठ भाजताना व्यवस्थित अगदी लो गॅसवरतीच आपल्याला पीठ भाजायचं आहे, तरच नंतर आपल्याला हे आपल्या पिठाला छान तूप सुटेल व आपलं पीठसुद्धा छान लालसर झालेलं आहे, छान याचा वास सुटलेला आहे, छान भाजले गेलेलं आहे। तर आता या स्टेपवरती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे पिठी साखर। तर मी इथे दोन वाटी बेसन पिठासाठी मी इथे घेतली होती एक वाटी पिठी साखर। तर आता ही साखर टाकून घेऊया व आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्याला गॅस बंद करायचा नाहीये, गॅस चालूच आहे, अगदी लो गॅस ठेवलेला आहे। काय करायला जे अजून 5 मिनिटांसाठी आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व गॅस जो आहे तो चालूच ठेवायचा आहे। आपल्याला याच्यामध्ये विलायचीसुद्धा टाकायची आहे, पण ती साखर जी आहे पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये विलायची टाकायची आहे। तर मी ते टाकून घेत आहे विलायचीची पूड, ती आपल्याला सगळे शेवटी टाकून घ्यायची आहे। बर्फीचं मिश्रण रेडी आहे। तर मी इथे अशा प्रकारे एका डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे व आता याच्यावरती थोडीशी गार्निशिंग करूया। इथे मी थोडीशी काजू कट करून घेतलेली आहे। बदाम टाकते मी आता व आता आपल्याला याला 2 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवायचं आहे व नंतरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आता वड्या पाडून झालेल्या आहेत, आता आपल्याला हे अलगद काढून घ्यायचे आहेत एका डिशमध्ये। आणि रेडी आहे आपली लाजवाब अशी बर्फी, बेसन बर्फी। परफेक्ट अशा वड्या पडलेल्या आहेत बेसनाच्या, असं वाटत नाही आहे की हे बिना पाकाच्या वड्या आहेत। खूप छान आणि तोंडात टाकलं की विरघळणारी अशी ही बर्फी आहे। तर नक्की ट्राय करून बघा। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा व सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जे आहे अशा नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल व तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाहीत। तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद व पुन्हा भेटूया असेच एका स्वीट रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।